आत्ताची सर्वात मोठी बातमी, ट्रक आणि बुलेटच्या अपघातात 12 वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू। संतप्त गावकऱ्यांनी ट्रक पेटवला। इंदापूर तालुक्यातील काटी गावात ट्रक आणि बुलेटचा अपघात झाला। या अपघातात 12 वर्षीय तृप्ती कदम या मुलीचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला। ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली। रस्ते बांधकामासाठी वाहतूक करत असणाऱ्या खडीने भरलेल्या ट्रकने बुलेटला पाठीमागून धडक दिली, त्यामुळे तृप्ती कदम ही ट्रकच्या चाकाखाली चिरडली गेली व तिचा जागीच मृत्यू झाला। नानासाहेब कदम हे मुलगी तृप्ती आणि मुलगा कृष्णा याला शाळेत सोडण्यासाठी रस्त्यावरून जात होते, त्यावेळी खडीने भरलेल्या ट्रकने बुलेटला पाठीमागून धडक दिली। या धडकेत चिमुकली तृप्ती कदम ट्रकच्या चाकाखाली आली, त्यात दुर्दैवाने तिचा जीव गेला। त्यावेळी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। तृप्तीचा मृत्यू झाल्याचे कळताच नागरिक संतप्त झाले। संतप्त गावकऱ्यांनी खडी वाहतूक करणारा ट्रक पेटवून दिला। या अपघातात कृष्णा आणि नानासाहेब कदम हे किरकोळ जखमी झाले आहेत। ट्रक चालक विनोद महादेव जवरे वय 40 यास इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्र राज्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। धन्यवाद।